केशव उपाध्ये यांनी इशारा दिलेला आहे, लोकल प्रवासासाठी परवानगी मिळाली नाही तर वैतागलेले प्रवासी आंदोलन करतील असा इशारा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलाय. फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोले यांच्या मागणीबाबत खुलासा का आला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी इशारा दिलाय, लोकल प्रवासासाठी परवानगी मिळाली नाही तर वैतागलेले प्रवासी आंदोलन करतील. यासोबतच फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोले यांच्या मागणीबाबत खुलासा का आला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.